ही चित्रे पहा तुम्हाला काय करायला आवडेल आपल्याला एकमेकांच्या सोबतीने बरोबर राहायला आवडतं घरात आपण आई वडिलांबरोबर आजी आजोबांबरोबर राहतो आपल्याजवळ आपले, आपले शेजारीही असतात कोरोनामुळे आपण कोणाला भेटू शकलो नाही घराबाहेरही जाऊ शकलो नव्हतो शाळेत जाऊ शकलो नाही मित्रमैत्रिणींना भेटलो नाही तर आपल्याला करमलं नाही आता शाळा सुरू झाल्यावर आपल्याला मित्रमैत्रिणी भेटले आपले शिक्षक भेटले आपल्याला छान वाटलं हो की नाही माणसांना समूहात राहायला आवडतं आपल्या कुटुंबात राहणे शेजारच्यांमध्ये असणे आणि आजूबाजूच्या इतर लोकांच्या सहवासात त्यांच्याबरोबर असणे म्हणजे समूहात राहणे होय आपण मुलामुलींच्या गटात गप्पा मारतो आपण मुलामुलींबरोबर कवायत करतो खेळ खेळतो कोणाला मदत हवी असेल तर पटकन मदत करतो आपल्याला जर काही मदत लागली तर आपण इतरांची मदत घेतो असं आपण परस्परांवर म्हणजे एकमेकांवर अवलंबून असतो परस्परावलंबी जीवन परस्परावलंबी म्हणजे एकमेकांवर अवलंबून असलेले एकमेकांच्या मदतीने होणारे समूह जीवन म्हणजे गटाबरोबर राहणे समूह जीवनाची गरज आपल्या सर्वांना आहे आपल्या आजूबाजूला मित्रमैत्रिणी आणि इतर लोक नसतील तर आपण कोणाशी बोलणार कविताला नाचाच्या स्पर्धेत दुसरे बक्षीस मिळाले आजीला खूप आनंद झाला तिने लगेच शेजारच्या काकूंना जाऊन सांगितले चांगली गोष्ट झाली तर आपल्याला खूप आनंद होतो आपल्याला आनंद झाला की त्याबद्दल आपण इतरांना सांगतो आपल्याला झालेला आनंद ज्याप्रमाणे आपण समूहातील आपल्या ओळखीच्या लोकांना सांगतो त्याप्रमाणे आपल्या अडचणीही आपण त्यांना सांगतो उदाहरणार्थ मोहन काकांचे औषध संपले ते आणण्यासाठी घरी कोणीच नव्हतं त्यांनी चटकन खेळणाऱ्या रवीला हाक मारली त्यांची अडचण त्यांनी रवीला सांगितली औषधाच्या नावाची चिठ्ठी त्यांनी रवीकडे दिली पैसेही दिले रवी पळत पळत खाली गेला दुकानातून त्याने औषध आणले काकांना दिले काकांची अडचण दूर झाली आपण समूहात नसलो तर आपण आपल्या अडचणी कोणाला सांगू शकणार नाही लोकांच्या सोबतीमुळे लोकांबरोबर राहिल्यामुळे आपल्याला सुरक्षित वाटते भीती वाटत नाही समूहात राहिल्यामुळे आपण एकमेकांना मदत करू शकतो परस्पर सहकार्य म्हणजेच एकमेकांना मदत करणे समूहात राहिल्याने आपल्याला इतरांची मदत होते परस्पर सहकार्य हा समूह जीवनाचा सर्वात मोठा फायदा आहे असे सहकार्य निर्माण होण्यासाठी नियमांची आवश्यकता असते आपल्या दैनंदिन म्हणजे रोजच्या गरजा समूहामुळे पूर्ण होतात समूहात शिक्षण आरोग्यसेवा पुरवण्याच्या सोयी निर्माण करता येतात शाळा दवाखाने उद्याने सिनेमागृहासारखी मनोरंजनाची ठिकाणे आपल्याला वापरावी लागतात या गोष्टी आपल्या समूह जीवनाचाच भाग असतात मात्र त्याचबरोबर रोजच्या गरजा पूर्ण होण्यासाठी रोजच्या रोज लागणाऱ्या इतर वस्तूंचीही गरज असते त्या वस्तू काही व्यक्ती कारखान्यात तयार करतात माणसाच्या गरजा भागवण्यासाठी म्हणजे पूर्ण करण्यासाठी विविध वस्तू तयार कराव्या लागतात त्याला आपण वस्तूंचे उत्पादन म्हणतो उदाहरणार्थ कारखान्यात मोठ्या प्रमाणावर कपडे तयार करणे भांडी चपला बूट तयार करणे कच्च्या मालापासून खाद्यपदार्थ तयार करणे संगणक मोबाईल फोनची उपकरणे दिवे पंखे मिक्सर तयार करणे इत्यादी याला उत्पादन असं म्हणतात तयार झालेल्या वस्तू सर्व नागरिकांपर्यंत म्हणजे आपल्यापर्यंत आणून पोचवणे याला सेवा म्हणतात उदाहरणार्थ कारखान्यात मोठ्या प्रमाणावर तयार झालेले कपडे ग्राहकांपर्यंत पोहोचावेत यासाठी ते बाजारापर्यंत पोहोचवणे गरजा पूर्ण होण्यासाठी वस्तूंचे उत्पादन करणे आणि तयार झालेला माल ग्राहकांपर्यंत म्हणजे सर्व लोकांपर्यंत पोहोचवणे यासाठी वाहनांची सोय असणे आवश्यक असते उदाहरणार्थ बिस्किटे तयार झाल्यावर ती कारखान्यापासून बाजारापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा शेतात पिकलेल्या धान्याची भाजीपाल्याची फळांची लाकडी फर्निचरची म्हणजे टेबल खुर्च्या कापते अशा लाकडी वस्तूंची वाहतूक बाजारापर्यंत करणे यासाठी ट्रक बस आगगाडी अशा वाहनांची गरज असते सर्व वस्तूंचे उत्पादन कोणतीही एक व्यक्ती करू शकत नाही तसेच कोणतीही एक व्यक्ती सर्व प्रकारच्या सेवा देऊ शकत नाही वेगवेगळे लोक वेगवेगळ्या वस्तू तयार करतात वेगवेगळे लोक विविध सेवा पुरवतात एकमेकांना त्या वस्तू लोकांच्या सहभागातून मदतीतून मिळतात उदाहरणार्थ मोठी यंत्रे तयार करण्यासाठी अनेक छोटे सुटे भाग लागतात ते भाग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे लोक तयार करतात एका मोठ्या कारखान्यात त्या भागांची एकत्र जुळणी केली की तिथे ते यंत्र तयार होते अशा एकमेकांना केलेल्या मदतीलाच परस्पर सहकार्य असं म्हणतात असे आपले समूह जीवन परस्परावलंबी असते आपण एकमेकांवर अवलंबून असतो समूहात इतर लोकांशी आपण अनेक गोष्टींची देवाणघेवाण करतो सर्व प्रकारची कामं नीट होण्यासाठी आपल्याला काही बंधनं पाळावी लागतात विशिष्ट पद्धतीनं काम करावं लागतं त्यांना नियम असं म्हणतात नियम पाळल्यानं समूह जीवनात शिस्त येते एकाने शिस्त पाळली तर इतर लोकही शिस्त पाळतात रोजच्या जीवनात बऱ्याच वेळेला एकमेकांबरोबर काम करावं लागतं अशावेळी कामात गडबड किंवा गोंधळ होऊ नये म्हणून काम करताना काही नियम पाळावे लागतात उदाहरणार्थ शिक्षकांनी शाळेत किती वाजता यायचं कोणत्या वेळेला वर्गात जायचं सुट्टीसाठी आधी अर्ज द्यायचा असे काही नियम असतात त्यामुळे शाळेचं कामकाज नीट चालू राहतं विद्यार्थ्यांसाठी नियम असतात उदाहरणार्थ शाळा भरण्यापूर्वी शाळेत पोहोचावं गणवेश नीट असावा वर्गात रांगेनं जावं वेळापत्रकाप्रमाणे पुस्तकांनी वया शाळेत न्याव्यात इत्यादी नियम पाळले तर आपलं समूहजीवन चांगलं राहतं खेळाचे महत्त्व आणि फायदे खेळामुळे समूहातील अनेक लोक एकत्र येतात खेळामुळे लोकांचे समूहजीवन चांगले राहते त्या त्या खेळाच्या नियमांप्रमाणे खेळले की खेळ छान होतो सर्वांना समान संधी मिळते गोंधळ किंवा भांडाभांडी होत नाही भेदभावाची शक्यता म्हणजे दोन खेळाडूंमध्ये फरक करण्याची तसेच खेळाडूंवर अन्याय होण्याची शक्यताही कमी होते सांघिक खेळात म्हणजे अनेक खेळाडूंनी एकत्र येऊन एकच खेळ खेळताना नियमाप्रमाणे खेळणे सर्वात महत्त्वाचे असते कोणताही खेळ खेळण्यापूर्वी खेळाचे नियम समजावून घेतले पाहिजेत खेळांचे नियम सर्वांसाठी सारखेच असतात नियमांचे पालन सर्वच खेळाडूंनी करायचे असते त्यामुळे खेळ सुरळीत चालतो अशाच प्रकारे समूह जीवन सुरळीत चालण्यासाठी आपण नियमांचे पालन केले पाहिजे जी। आपल्या जीवनात खेळाला फार महत्त्वाचे स्थान आहे खेळामुळे सहकार्य करणे म्हणजे एकमेकांना मदत करत एकमेकांना सांभाळत खेळणे एकजुटीने खेळ करणे म्हणजे सर्वांनी एकत्रितपणे खेळ खेळणे हे गुण वाढतात खेळात हार जीत म्हणजे हारणे किंवा जिंकणे याहीपेक्षा सहभाग म्हणजे भाग घेणे किंवा खेळ खेळणे महत्त्वाचे असते कोणताही खेळ जिद्दीने म्हणजे न कंटाळता शेवटपर्यंत खेळावा तसेच खेळ जोशाने म्हणजे उत्साहाने खेळावा खेळामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते मनावरचा ताण कमी होतो सारांश आपल्या कुटुंबात राहणे शेजाऱ्यांच्यामध्ये असणे आणि आजूबाजूच्या इतर लोकांच्या सहवासात त्यांच्याबरोबर असणे म्हणजे समूहात राहणे होय माणसाच्या गरजा भागवण्यासाठी म्हणजे पूर्ण करण्यासाठी विविध वस्तू तयार कराव्या लागतात त्याला आपण वस्तूंचे उत्पादन म्हणतो तयार झालेल्या सर्व वस्तू सर्व नागरिकांपर्यंत म्हणजे आपल्यापर्यंत आणून पोचवणे याला सेवा म्हणतात एकमेकांना केलेल्या मदतीलाच परस्पर सहकार्य म्हणतात खेळामुळे एकजूट सहकार्य हे गुण वाढतात पारिभाषिक शब्द समूह समूह जीवन, परस्पर सहकार्य परस्परावलंबी समूह जीवन, उत्पादन सेवा एकजूट सहकार्य नियम स्वाध्याय चुकीबरोबर ते लिहा चुकीची वाक्ये दुरुस्त करून लिहा रांग तोडून बसमध्ये चढावे पांढऱ्या पट्ट्यामधून रस्ता ओलांडावा दुखापत झाल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे गळणाऱ्या नळांकडे लक्ष देऊ नये तिकीट न काढता प्रवास करू नये व्याख्या लिहा एक सेवा दोन उत्पादन तीन परस्पर सहकार्य चार नियम